टायरची रिट्स MH12 पासिंग आहे, पुण्याचं पासिंग आहे, व्हाईट कलरमधून कार आहे. टायरची कंडिशन पाहून घ्या, गाडी साईड प्रोफाईल पाहून घ्या, आणि आहे गाडीचा रिअर प्रोफाईल. मारुती सुझुकीच्या गाड्यांचा स्टॉक जास्त प्रमाणात आहे मित्रांनो, आणि सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या गाड्या पण मारुती सुझुकीच्याच असतात. बाकी पॉवर विंडोचे स्विच पाहून घ्या, आतले इंटेरियर पाहून घ्या. अशा प्रकारे गाडीचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मॅन्युअल गाडी आहे, AC ची कंट्रोल, चार लोक आरामशीर प्रवास करू शकतात, हॅचबॅक गाडी. बाकी चला मी तुम्हाला याची डिटेल सांगतो. इट्स आहे मित्रांनो 2013 गाडी आहे, पेट्रोल प्लस CNG जो होतो आफ्टर मार्केट बसवलेला आहे गाडीमध्ये. सिंगल ओनर कार आहे, 75,000 चाललेली गाडी आहे, आणि खुर्शीद मोटर्सवर 3 लाख रुपये बोलतायत ते प्राईस, पण ऑन टेबल किंमत जी आहे ती निगोशिएबल असणार आहे. बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर त्यांचा फोन नंबर ॲड्रेस दिलेला आहे, त्यावर एकदा कॉल करून या. पुढची गाडी मित्रांनो मारुती सुझुकीची स्विफ्ट, अजून एक मारुतीची गाडी, MH12 पासिंग आहे, पुण्याचं पासिंग आहे, आणि स्विफ्ट गाडी आहे. ब्लू कलर पाहू शकता, एकदम भारी दिसतो. गाडीच्या टायरची कंडिशन, गाडी साईड प्रोफाईल पाहून घ्या. जरा गाड्या जरा थोड्या खराब आहे मित्रांनो, कारण की कसं रोडवर आहे आणि झाडाखाली जे आहेत पार केलेले असतात, त्यामुळे झाडावरचे ते घाण पडते. बाकी गाडीचे डोरचे कंडिशन पाहून घ्या, चारही पॉवर विंडोचे स्विच तुम्हाला भेटतात, टॉप मॉडेल आहे सुद्धा. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अशा प्रकारे, मॅन्युअल कार आहे, कंपनी फिटेड स्टिरिओ पाहून घ्या, ACची कंट्रोल, डॅशबोर्ड ब्लॅक कलरमधून असतो गाडीचा, आफ्टर मार्केट टॅन कलरमधून, टॅन किंवा ब्राऊन म्हणा या कला, तर त्या कलरचे जे ते सीट्स लावलेले आहेत, सीट्स कवर, चार लोक जे ते आरामशीर बसू शकतात गाडीमध्ये, एखादा छोटा पाचवा मुलगा किंवा मुलगी असे 5 जण बसू शकतात गाडीमध्ये. बाकी ओव्हरऑल ठीक त्या कंडिशनमधून गाडी, तुम्हाला सांगितलेलं स्विफ्टबद्दल. मारुती सुझुकीची सर्वात जास्त विकली जाणारी हॅचबॅक गाडी म्हणून स्विफ्ट आहे, आणि खूप वर्षापासून जे 15-20 वर्ष झालं असं मारुती सुझुकीची स्विफ्ट जी आहे ती चालते म्हणजे भारतीय मार्केटमध्ये. आणि मित्रांनो स्विफ्ट मारुती सुझुकींच्या गाड्यांचं एक वैशिष्ट्य असं की ह्या गाड्यांचे जे ते पार्ट्स तुम्हाला कुठल्या पण सिटीत म्हणा, खेड्यात म्हणा, सगळीकडे जे ते अवेलेबल होतात. त्याचबरोबर या गाडीचं मेकॅनिक तुम्हाला कुठं पण भेटेल, ग्रामीण भागाकडे म्हणा किंवा शहरी भागाकडे, कुठं पण भेटेल. आणि त्याचबरोबर मित्रांनो मारुती सुझुकीच्या गाड्यांना जी रिसेल व्हॅल्यू चांगली असते, तुम्ही एकदा घेतली, पुढे 2-4 वर्ष चालवली, विकल्या जेव्हा तुम्हाला विकायची असेल तर तुम्हाला व्हॅल्यूसुद्धा खूप चांगली भेटेल गाडीची. बाकी चला मी तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो. मारुती सुझुकीची स्विफ्ट आहे मित्रांनो, ZDI म्हणलं तर टॉप मॉडेल डिझेल गाडी आहे, 2012 गाडी आहे, 95,000 किलोमीटर चाललेली आहे, सिंगल ओनर कार आहे, आणि खुर्शीद मोटर्सवर 4 लाख रुपये एवढी किंमत सांगितलेली त्यांनी. बाकी किंमत जी आहे ती ऑन टेबल थोडीफार निगोशिएबल असणार आहे. तुम्हाला गाडी आवडली असेल तर मी त्यांचा फोन नंबर ॲड्रेस दिलेला आहे, त्यावर एकदा कॉन्टॅक्ट करून या. आपल्या चॅनलचा रेफरन्स द्या, व्हिडिओ पाहून आले असं सांगा, त्यामुळे जो तो चांगला डिस्काउंट नक्की भेटेल. पुढची गाडी वॉक्सवॅगनची पोलो आहे, MH12 पासिंग आहे, ग्रे कलरमधून गाडी आहे, पुण्याचं पासिंग आहे. टायरची कंडिशन पाहून घ्या, मिचलिनचे टायर आहेत, गाडी साईड प्रोफाईल पाहून घ्या, आणि हा आहे गाडीचा रिअर प्रोफाईल. रिअर वायपर म्हणा, परत हे जे असतं लाईन ते डीप वगैरे असतं. बाकी चला मी तुम्हाला गाडी जी आहे ती आतून दाखवतो. गाडीच्या डोरची कंडिशन पाहून घ्या, चार विंडो पॉवर विंडो जातात गाडीमध्ये. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अशा प्रकारे गाडीचा, मॅन्युअल कार आहे मित्रांनो, कंपनी फिटर स्टिरिओ, AC वगैरे खूप चांगला पॉवरफुल असतो गाडीचा, छोट्या कॅबिन असल्यामुळे लवकर गाडी जी आहे ती कूल होती. आफ्टर मार्केट लेदरचे सीट्स लावलेले आहेत रेड आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशनमधून. रेअर पॅसेंजर सीट्ससुद्धा पाहून घ्या, 4 लोक आरामशीर प्रवास करू शकतात, आणि जर्मन मेकर आहे मित्रांनो वॉक्सवॅगन, त्यामुळे गाडीची बिल्ड क्वालिटी 1 नंबर आहे. सेफ्टी फीचर्समध्ये तुम्हाला एअरबॅग भेटतो, ABS भेटतो, EVD भेटतं, सेफ्टीच्या दृष्टीने खूप भारी गाडी आहे मित्रांनो ही. बाकी मित्रांनो ओव्हरऑल चांगल्या कंडिशनमधून गाडी आहे, आणि बजेटमधून कार आहे, मी तुम्हाला याची किंमत काय ती सांगतो. पोलो आहे 2010, सेकंड ओनर कार आहे, 74,000 चाललेली, जेनुइन चाललेली सर्व्हिस रेकॉर्डसहित, सेकंड ओनर कार आहे, डिझेल गाडी आहे, आणि खुर्शीद मोटर्सवर हिची प्राईस 2,90,000 एवढी त्यांनी कोट केलेली आहे. ही पण किंमत ऑन टेबल निगोशिएबल असणार आहे. बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर मी त्यांचा फोन नंबर ॲड्रेस दिलेला आहे, त्यावर एकदा त्यांना कॉन्टॅक्ट करून घ्या. बाकी मित्रांनो पुढची आणि शेवटची कार आहे मारुती सुझुकीची SX4 आहे, सेडन कॅटेगरीमध्ये कार आहे ते मित्रांनो ही, MH12 पासिंग आहे, पुण्याचं पासिंग आहे, सिल्वर कलरमधून कार आहे. गाडीच्या एकदा टायरची कंडिशन पाहून घ्या, गाडीचा साईड प्रोफाईल पाहून घ्या. गाडीमध्ये जे आफ्टर मार्केट चांगलं जास्त काम झालेलं आहे. गाडीमध्ये एक बॉडी किट लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता, साईडने पण पाहून घ्या, रिअरसुद्धा पाहून घ्या, बंपर चांगलं भारी जे आहे ते बॉडी किट लावलेले आहे. SX4 आणि ZXI मॉडेल आहे मित्रांनो, ZXI व्हेरियंट आहे, ZXI म्हटलं तर टॉप. बाकी चला मी तुम्हाला गाडी जी आहे ती आतून दाखवतो. गाडीच्या डोरची कंडिशन पाहून घ्या, चारही विंडो पॉवर विंडोज येतात,
बाकी मित्रांनो या गाडीचं इंस्ट्रुमेंट क्लस्टरचं होतं अशा प्रकारे स्टेअरिंगवर जे आहे ते तुम्ही कंट्रोल पाहू शकता. आफ्टर मार्केट बसवलेलं नाही, कंपनी फिटेड आहे. कारण की ZX आय मॉडेल असल्यामुळे टॉप मॉडेलमध्ये भेटतं मित्रांनो ते. बाकी स्टिरिओ पाहून घ्या, कंपनी फिटेड आहे. एसीचे कंट्रोल पाहून घ्या खाली. मॅन्युअल कार आहे, कप होल्डर पाहू शकता. गाडीमध्ये एअरबॅगसुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता इथे लिहिले एअरबॅग. सीटांची कंडिशन पाहून घ्या. आफ्टर मार्केट जे ते लेदरची सीट्स लावलेली आहेत गाडीमध्ये. रिअर पॅसेंजर सीट्ससुद्धा पाहून घ्या. एक 5 लोक आरामशीर प्रवास करू शकतात गाडीत मित्रांनो. सेडन कॅटेगरी मधली गाडी असल्यामुळे गाडीमध्ये स्पेस चांगला असतो. या गाडीमध्ये स्पेस खूप जास्त आहे. बाकी मित्रांनो ओवरऑल खूप चांगली गाडी आहे. कंडिशन पाहिली तर एकदम भारी आहे. आपले महाराष्ट्राचे मंत्री जे आहेत ते पहिले हीच गाडी वापरायचे. ठीकठाक कंडिशनमधून गाडी. बाकी चला मी तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो. मारुती सुझुकीची SX4 आहे. 2010 ची गाडी. प्युअर पेट्रोल कार आहे. सेकंड ओनर कार आहे. रनिंग पाहिलेलं आहे. 63,000 किलोमीटर झालेलं आहे. आणि खुर्शीद मोटर्सवर हिची प्राईस जी आहे ती 3,10,000 एवढी कोट केलेली आहे मित्रांनो. गाडीमध्ये आफ्टर मार्केट जे आहे ते काम खूप चांगलं म्हणजे जास्त झालेलं आहे. ज्यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता बाहेरून जे आहे ते बॉडी किट लावलेलं आहे गाडीला. त्यामुळे एकदम भारी लुक येतो या गाडीला. एकदम वेगळा लुक येतो. बाकी ओवरऑल ठीकठाक कंडिशनमधून गाडी, चांगल्या कंडिशनमधून गाडी, एकदम भारी. तुम्हाला गाडी आवडली असेल तर मी त्यांचा फोन नंबर ॲड्रेस दिलेला आहे, त्यावर कॉल करून या. तुम्हाला जर लोन पाहिजे नसेल, फायनान्स करून कार घ्यायची असेल तर ती सुद्धा होईल मित्रांनो. RTO ट्रान्सफर वगैरे ते करून देतात. इन्शुरन्सची सुद्धा त्यांच्याकडे, परत त्याचबरोबर इन्शुरन्सची कामे सुद्धा केली जातात. एक्सचेंज वगैरे सुद्धा होतं. बाकी मित्रांनो तुम्हाला गाडी आवडली असेल, कुठलीही गाडी आवडली असेल, मी त्यांचा फोन नंबर ॲड्रेस दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये, त्यावर त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करू. धन्यवाद.